अकोल्यात कूलरमधील विजेचा धक्का लागून 7 वर्षाच्या चिमुडीचा मृत्यू झाला. घरात लावलेल्या कूलरजवळ खेळत असताना या कूलरमधील विजेचा धक्का लागल्यानं या चिमुकलीचा जागेवरच मृत्यू झालाय. तर युक्ती गोगे असं या मुलीचं नाव आहे. या घटनेमुळे सध्या हळहळ व्यक्त होते आहे. सध्या उन्हाळा सुरू आहे आणि बऱ्याचदा अनेक घरांमध्ये कूलर लावला जातो, पण हा कूलर वापरताना तुम्ही तुमच्या लहान मुलांकडे नीट लक्ष देताय ना याची खात्री करून घेणं महत्वाचं आहे. अकोल्यातील परिसरामध्ये ही घटना घडलेली अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक अशी ही घटना घडलेली आहे. 7 वर्षांच्या चिमुडीचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. कूलरजवळ खेळत असताना तिला या कूलरचा शॉक लागला आणि हा विजेचा धक्का लागल्यानं या मुलीचा मृत्यू झालेला आहे. तर आता कूलर वापरत असताना नेमकी काय काळजी घ्यायला हवी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात. कूलरसाठी 3-पिन प्लगचा वापर करायला हवा. पाणी भरण्यापूर्वी कूलरचा वीज पुरवठा बंद करा. पाणी भरताना टाकीच्या खाली पाणी सांडणार नाही याची काळजी घ्या. पाणी भरताना कूलरच्या बाजूला पाणी सांडणार नाही याची देखील काळजी घ्यायला हवी. कूलरचं कनेक्शन आणि वायरिंग इलेक्ट्रिशियन कडून तपासून घ्या.